நீர் पण येते रे, तू कधी येणार आमच्या घरी? पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग काढला नव्हता, 4-5 दिवस झाला अचानक ब्लॉग काढला. आपल्या गणपती घरच्या गणपती बाप्पाचा विसर्जनाचा सोहळा चालू होता, एवढी गडबड चालू होती की ब्लॉगच काढला नाही, डायरेक्ट घाटावर येऊन ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. हा तो घे फोटो आणि हे बघा, हे आपलं नियोजन कसं परफेक्ट असतं. काढणं फोटो त्याचे, पब्लिक पण येडे झाले बघा. आम्ही जे करतो एकदम पद्धतशीर करतो, ब्लॉगचं काही नियोजन नव्हतं, पण म्हणलं सडनली माझ्या डोक्यात आला आपण ब्लॉगर पण आहे नाही का, सो स्टार्ट केलेला आहे ब्लॉग. आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप द्या आणि मग तो हे धर, तू धर, हे तू धर. कसा आहे फोटोग्राफर घरच्या गणपतीकडे पण जास्त लक्ष नव्हतं. आता निरोपची सगळी तयारी केली तरी पण माझ्या डॉक्यात नाही की ब्लॉग करतो म्हणून. घाटावाले भाऊ मला म्हणणार केलं की चालू असं जय श्रीराम पब्लिक स्वागत आहे तर असं सपोर्ट करत राहा तुमच्या भावाला 100K लवकरात लवकर. बाप्पाच्या भावाने आपले 100K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होईल. आणि असं आता मला फील होतंय की मी न्यूजवाला आहे. 24 तास उघडे उघडाडवाले पहा नीट. आणि असंच आहे की आम्ही आहे पलीकडच्या मांजरीतले, म्हणजे आम्ही आहे त्या गावातले, पण आम्ही उलट आहे ना, आम्ही आलो ह्या गावात. आपल्या बाप्पाचा अखेरचा निरोप घ्या, बाप्पाला विसर्जन करूया आणि पुढच्या वर्षी लवकर या हीच प्रार्थना करूया बाप्पाकडे. महाद्वारया नगरीचा तू दैव
दोन ठेवतो फक्त इकडं बाद झाली की एवढ्या काय यांना होतं इथं ऑलरेडी आणि कुठे हे टिकल का आरती वस्तू संपला तेवढाच मौर्या मंगल मूर्ती गणपती असा बसतो ना असं लवकर घ्या मला बाजायला खाली ठेव खाली ठेव ठेवतो ना आता नाही भेजणार ते आता नाही भेजणार गणपती बाप्पा मंगल मूर्ती काल नाही नाही ते नाही ते ते विसर्जन करत या गणपती बाप्पा मंगल मूर्ती डायरेक्ट उचल हा कागद घ्या बाजूला मोर्या लवकर या गाडी लॉक नाही इथनं लय भारी व्ह्यू येतोय व्ह्यू लय भारी येतोय पाच काय दहा घेऊ इथं थांबतो मी जाऊ का पहिला पलीकडे बसतो का डायरेक्ट तीन गणपती तिघ जण मस्त मी व्हिडिओ काढतो कसू का हा थांबा अजून एकदा मंगल मूर्ती मोर्या दादा इकडे दोन कर जा जा दादा जा
ओ पिन्या अख्खा मोबाईल घातला पण साऊंड सकाळ घातला अख्खा पाचशे गाईज आपल्या घरच्या बाप्पाचे फायनल विसर्जन झालेले आहे. फायनल नाही म्हणतात एकदम. आता आमचं घर असं सुन सुन वाटत, म्हणजे आमचं नाही सगळ्यांचंच घर सुन सुन वाटत. आता 6 वाजलेले आहेत. विषय एवढाच नाही, मंडळाच्या मिरवणुकीची तयारी चालू आहे घरापाशी. ॲक्च्युली घरचं जरा फर्स्ट प्रायोरिटी होती म्हणून घरचं विसर्जन केलं. मंडळासोबत विधी जरा नाही का पुरेपूर होत नाही, त्यामुळे आम्ही वैयक्तिक आलो. सो आता घरी जाणार चेंज. डी जे लिओडली लिओडली ना लॉर्डली आलेला आहे. आणि मग झापूक झुपूक डायरेक्ट मग झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झुपूर. मच्छर अगरबत्ती नाही तर गणपतीची अगरबत्ती घेऊन आलेले व्यवस्थित. शिट्टाला होल पडेल नाही तर भाऊ काच कर काच उघड ना, म्हणजे बाहेर जातील तोराने. थांबा चप्पल काढू त्या माझे. हा घे पलीकडून चल बस. कुठे गाडीला जरा मच्छर काय ती बाबू
लव मच्छर ओ पुढे घे गाडी आतील सगळं पुढे घे लव लय मच्छर आहेत बाबा पडते सर जाईल ना लय मच्छर पॉलिश करून आणले ए बाहेरच जाऊ दे आत बघ बाहेरचे मच्छर मारायला लागला नदीला बसतो का आम्हाला मच्छर माराय गाडी तुमची कुठे तुमची गाडी होय तुझी गाडी काय हा दे पिकून येऊ थांबा थांबा समिंदराची चला ए लगेच धन्यवाद रडॉन मोठे मच्छर होते बाबा पांढरे मच्छर पुलावरून जाईल की रिवाइंडिंग करणार आहे बोल ना तिकडे फ्री आहे म्हणून गर्दी हो उद्या करतो एडिट म्हणजे क्वालिटी घेत गर्दी झाली रो फुंकार गर्दी सॉरी भयंकर गर्दी पब्लिक कसं आहे कसला होतोय ओळून ओळून बघते आपल्याकडे बघताय त्याने पडत बघितलं विश्वाचा पालन हार तू मोदक प्रिय तू